नमस्कार, मी सुलेखा तळवलकर दिल के करीब मध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आज आपल्याकडे दिल के करीब मध्ये जी पाहुणी आली आहे ना, तिची ओळख वगैरे करून त्याची काहीच गरज नाही आहे. ती तुमची लाडकी आहे आणि तिची आपण खूप वर्षांपासून वाट बघत होतो. दिवस नाही आ, वर्ष. बरोबर ऐकलं तुम्ही. ती म्हणजे आपल्या सगळ्यांची लाडकी मधुरा वेलणकर. वेलकम टू दिल के करीब. फायनली फायनली आय एम व्हेरी हॅपी मधुरा. मी पण खूप खुश आहे खरंच. म्हणजे तू म्हणालीस तसं की वर्ष लागली यायला, पण किती वेळ लागल्यापेक्षा आता आपण मजा करूया आणि छान गप्पा मारी. येस. आणि तू दिल के करीब वर येणार म्हणून आपले सगळे प्रेक्षक सुद्धा आणि आपले सगळे स्पॉन्सर सुद्धा खुश आहेत. वा, सो तुझ्यासाठी भरपूर गिफ्ट्स. वा वा वा, एक्साइटेड. म्हणजे काय म्हणतो आपण, सबर का फल मीठा. तसं खूप वर्षांनी मी आले असले तरी सुद्धा आता मला छान गिफ्ट मिळणार. येस. स्वाती जोशी फाटक नावाची आपली एक मैत्रीण आहे आणि तिने अनया नावाचं पुस्तक लिहिलंय. या तिने हिंदी लघुकथा आहेत आणि या सगळ्या व्यक्तिरेखा आहेत ज्या तिने याच्यात लिहिल्या, त्या स्त्रिया आहेत आणि सगळ्या एज ग्रुप मधल्या सुद्धा आहेत आणि वेगळ्या वेगळ्या बॅकग्राऊंडच्या सुद्धा आहेत. तुला नक्की वाचायला आवडेल. अगदी. आणि मी सध्या हिंदी वाचायला सुरुवात केली आहे, त्यामुळे छान गिफ्ट आहे माझ्यासाठी. स्वातीताई थँक्यू सो मच. थँक्यू स्वातीताई. युएसचे आपले एक मित्र आहेत समीर भिडे नावाचे आणि त्यांनी एक दिवस अचानक असं एक पुस्तक लिहिलंय. बेसिकली एक दिवस खरंच अचानक त्यांना एक आजार झाला आणि त्यातून ते कसे बाहेर पडले, त्यांनी कसं फाईट केलं यावर आधारित आहे. वा, किती छान. म्हणजे माझ्या कार्यक्रमात मी नेहमी हेच सांगायचे की व्यक्त व्हा, आणि इतक्या अशा कठीण प्रसंगातनं गेल्यानंतर तुम्ही व्यक्त होऊन काहीतरी लिहिलंय हे माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा खूप छान हे गिफ्ट आहे माझ्यासाठी. थँक्यू समीर. आपली आणखीन एक मैत्रीण आहे कल्याणी मोडक नावाचे आणि त्यांनी तुझ्यासाठी ना दगडात बनवलेल्या या वस्तू पाठवल्या. ई गो सो स्वीट. इतकी छान. हे बघ ना, इतकी छान. म्हणजे आजकालच्या आपल्या घरांमध्ये तुळशी वृंदावन नसतं, पण या अशा स्वरूपात नक्की ठेवू शकता तुम्ही. हा एक गोड आहे, दिवा आहे. सो ब्युटिफुल. हा आपण वापरू शकतो बरं का. हा, वातीचा आहे का. येस. किती छान. बापरे, चौरंग. सो स्वीट. पूर्वी चौरंगावर बसून आपण अभ्यास करायचो. माझ्याकडे घरी चौरंग होते आणि आम्ही चौरंगावर बसायचो. अर्थात हा घर असा पूजेचा दिसतोय, पण खूपच क्यूट आहे ना. मस्त आहे ना, खूपच छान. हे सॉरी, पण कल्याणी मोडक क्रिएटिव्ह माइंड. क्रिएटिव्ह माइंड खरंच क्रिएटिव्ह आहे. आणि कल्याणी थँक्यू सो मच, हे फार क्यूट आहे, मला खूप आवडलंय. प्रीतम थोरात नावाचे आपले मित्र आहेत आणि ज्यांच्या ब्रँडचं नाव आहे कलर बग्स. कलर बग्स आणि शाडूतल्या मूर्त्या बनवतात आणि तुझ्यासाठी हे मुषक पाठवले. आई ग, ती गवड आहे. खूपच गोड आहेत आणि ते छान वाद्य वाजवत आहेत. वा वा, किती गोड. ते इथे ठेवूया. हो, अगदीच. गणपती हा आपल्या सगळ्यांचा लाडका असतोच. तुझ्याकडे असतो ना गणपती. आमच्याकडे असायचा असं म्हणूया, हौसेचा गणपती. पण दुसरं आमच्याकडे काय म्हणूया आपण, वेड. सगळ्यांनाच घरात एक वेड आहे, ते म्हणजे संगीताचं. त्यामुळे मला हे खूप आवडलं, कारण वेगवेगळी वाद्य, वेगवेगळं संगीत ऐकायला आम्हाला सगळ्यांना खूप आवडतं. त्यामुळे हे त्याचं प्रतीक आहे आणि कलेची देवता गणपती. येस. आणि किती क्यूट आहेत पुन्हा एकदा असे छोटे छोटे. व्हेरी स्वीट. थँक्यू प्रीतम, थँक्यू. आपली आणखीन एक मैत्रीण आहे अर्चना देशपांडे नावाची आणि त्यांनी तुझ्यासाठी खूप गोड मॉक्स पाठवलेत. आई ग, किती छान. नाईस. माझा आवडता कलर आहे हा ग्रे. वाव. मी चहा आणि कॉफी दोन्ही पित नाही, पण ह्यात मी काहीतरी वेगळं ग्रीन पिऊ शकते. थँक्यू. किती गोड. थँक्यू सो मच. हे हँडक्राफ्टेड आणि हँड पेंटेड आहेत. ओके. इको फ्रेंडली आहेत आणि ह्यांच्याकडे सुद्धा म्हणजे केटल्स म्हणू नको किंवा मग्स म्हणू नको, बोल्स, इव्हन डिनर सेट सुद्धा मिळतात. वाव,
आता ह्याला मॅचिंग मला काहीतरी घ्यायला लागेल त्यांच्याचकडून. नक्की नक्की. थँक्यू थँक्यू सो मच. आणि विशेष म्हणजे DKK20 हा जर का कुपन कोड तुम्ही वापरला तर या सगळ्या आयटम्स वरती पॉटरी डेनच्या सगळ्या आयटम्स वर 20% डिस्काउंट ठेवला त्याने. ओ दिल के करीबच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी किती छान. म्हणजे खरंच दिल के करीब आहे कारण हा कार्यक्रम सगळ्यांना आवडतो म्हणून अशा ऑफर्स प्रेक्षकांसाठी आहेत. थँक्यू. आणि सगळ्यांनी याचा लाभ घ्या लवकरात लवकर. मधुरा, शीतल आणि श्यामल नावाच्या दोघी ज्वेलरी डिझायनर्स आहेत आणि त्यांच्या ब्रँडचं नाव आहे गुंफण. गुंफण. आणि तुझ्यासाठी खूप मस्त ऑक्सिडाइज सेट पाठवले त्यांनी. सो नाईस. किती गोड आहे हा. हे बघ ना. हे व्हेरी प्रिटी. वा वा. आणि कशावरही जाईल. म्हणजे आता पुढच्या वेळेला मला कुठल्या तरी मुलाखतीत तुम्ही हे घालून पाहाल. व्हेरी नाईस. थँक्यू शीतल आणि श्यामल. आणि विशेष म्हणजे आपण एखादं डिझाईन त्यांना दाखवलं तर तशी मेक टू ऑर्डर पण करतात. वा. म्हणजे खऱ्या अर्थाने गुंफण करतात. वा. थँक्यू. मधुर, आपण आता जिथे बसलोय तो आहे द प्रधा स्टुडिओ. त्यांच्या बेसिकली ब्रँडचं नाव आहे प्रधा. आणि आपल्या दोन मैत्रिणींचं आहे शिल्पा आपटे आणि मेधा गलगले. आणि त्यांनी तुझ्यासाठी ना हे प्लांटर्स पाठवलेत. स्वीट. हे क्रोशे केलेले आहेत, ज्यूटचे आहेत. आणि हे दोघी स्वतः बनवतात बरं का. हो म्हणजे हँडमेड कळतंय. येस. आणि खरं तर तू म्हणालेस तसं इथे आल्या हे सगळंच बघून त्यांची क्रिएटिव्ह हे सगळंच लक्षात येतंय. आणि हे क्यूट आहे आणि मला खूप झाडं आवडतात आणि माझ्या घरामध्ये खूप झाड आहेत त्यामुळे आता झाडांना कपडे येणार आहेत. पण याच्याकडे बघून असं मला वाटतं की म्हणजे मी हे माझ्या हॉलमध्ये शोभेसाठी कुठेही ठेवू शकेन किंवा मेकअपचं सुद्धा साहित्य ठेवू शकेन. अगदी अगदी. म्हणजे काय म्हणे आपण ऑर्गनायझर सारखं ते मल्टीपर्पज आपण वापरू शकतो अशी ही गोष्ट आहे. पण आणि मला दोन मिळालेत त्यामुळे मी एक झाडाला आणि एक वेगळ्या ह्याच्यासाठी वापरू शकेन. थँक्यू. आणि आज इथे आल्यावर या वातावरणात इतकं छान प्लेझंट वाटतंय. म्हणजे पाऊस आणि हे सगळं झाल्यानंतर असं छान हिरवगार होतं आणि आपल्याला मनाला आनंद मिळतो. तसं इथे आल्यानंतर झाड आहे, इतकी छान सजावट आहे आणि त्यांनी मला हे गिफ्ट दिलंय त्यामुळे त्या दोघींचंही त्यांना खूप प्रेम. थँक्यू. अमित आणि कविता नावाचे आपले दोन फ्रेंड्स आहेत आणि त्यांच्या ब्रँडचं नाव आहे कनिरा. आणि त्यांनी तुझ्यासाठी हा ही एक मस्तपैकी पैठणीची बॅग पाठवली आहे. मस्त आहे. हा हे कुठल्याही पैठणीवर जाईल ह्याचा मला सगळ्यात आनंद आहे कारण खूप पैठण्या आपल्याकडे असतातच वेगवेगळ्या रंगाच्या आणि पर्स पण आहे पण हा रंग माझ्याकडे नव्हता. थँक्यू. मला सगळ्यात बेस्ट काय आवडतं माहितीये, यांच्या बॅग्स किंवा पर्सेस खूप अफोर्डेबल आहेत. म्हणजे एखादी पैठणी घ्यायला गेलो तर खूप आपल्याला म्हणजे त्याच्यासाठी किंमत मोजावी लागते पण हे खूप अफोर्डेबल नाही. आणि म्हटलं तसं की आपल्याला जनरली थोड्या मोठ्या पर्स लागतात, सामान भरपूर असतं आणि सगळ्यावर जाईल अशी आपण नेहमीच बघतो की जास्त कशावर जाईल. मला असं वाटतं की हा रंग आणि हा साईज हे दोन्ही पण छान आहे आणि तू म्हणतेस तसं रेट्स पण रिझनेबल आहेत त्यामुळे थँक्यू सो मच. आणि मग अशा वेगवेगळ्या काय म्हणे आपण पर्सेस आणि वेगवेगळ्या आकाराच्या वेगवेगळ्या रंगाच्या तुम्ही घेऊ शकता. थँक्यू. आपली एक पुण्याची मैत्रीण आहे हा मीनाताई इनामदार आणि त्यांच्या साड्यांच्या ब्रँडचं नावच आहे अप्रतिम साड्या. आणि खरंच अप्रतिम असतात गो ना. म्हणूनच त्याने ठेवलं असणार. किती छान आहे हा कलर. सिल्क आहे आणि कलमकारी प्रिंट आहे. आणि हे या बॉर्डरला म्हणजे पैठणी सारखीच आहे ना बॉर्डर थोडीशी वाटते ना. ट्रॅडिशनल बॉर्डर आणि इथे कलमकारी. आणि वा वा किती छान. हे रंग याच्यात पण आहेत. अरे माझे आवडीचे रंग आहेत हे. वा वा. आणि माझ्याकडे अशी साडी नाहीये त्यामुळे थँक्यू सो मच. अप्रतिम साडी आहे आणि मी नक्की नेसेन. थँक्यू. आणि आपल्या दिल के करीबच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी त्यांनी 15% डिस्काउंट सुद्धा ठेवलं. वाव जस्ट ग्रॅब इट. मला मीनाताईंचं एक आवडतं की सी क्वालिटी प्रत्येक गोष्टींमध्ये दिसते. आता ही जी बॅग आहे ना ह्याच्यासाठी जी त्यांनी बनवली आहे ती पण क्वालिटी आहे. हे कापड आहे ना. कापड पण छान आहे याचं आणि प्लास्टिक पण छान आहे. नाही आणि अशा ठेवल्या साड्या की टिकतातही छान.
आणि आपल्याकडे साड्या काही कमी नसतात किंवा कमी पडतात सतत. हो म्हणजे किती मिळालं तरी हव्याच असतात. पण हे छान आहे ठेवायला आणि त्यामुळे ती नीट राहील. थँक्यू मीनाताई, थँक्यू सो मच. झालं काय गिफ्टिंग? नाही आहे ना अजून. अगं हे सगळे घेऊन कसं जाशील तू? बॅग नको का? एक मिनिट. हे ऍक्च्युली हा प्रश्न आला होता माझ्या मनात की हे आता सगळं नेणार कसं. पण वा हे बेस्ट आहे. हे मला म्हणजे हे मला आवडलंय की खरंच एक तर खूप गिफ्ट्स मिळाले आणि आता त्या न्यायच्या कशा. तर फार मस्त बॅग पण आहे. हाही कलर मला आवडलाय. कोण आहेत? निशांता आवळे आणि ब्रँडचं नाव आहे चेरी पिक. ओ नाईस नेम. आणि असाच चेरीच्या जवळ जाणारा कलर आहे हा. आणि वा हे पण दिलं. आई लॉ किती छान आहे ना. मधुरा लिहिलेलं आहे ह्याच्यावर. हे मला मिळालेलं आहे. वाव आय एम व्हेरी हॅपी. मला असं वाटतं ना की म्हणजे खरंच खूप गिफ्ट्स आहेत आणि गिफ्ट्स घेऊन जायला मला बॅगची गरज आहेच. त्यामुळे एक तर ही बॅग मिळाल्याचाही मला आनंद आहे. पण मला काय वाटतं माहितीये सुलेखा की आत्ता तू जेव्हा मला सगळं सांगितलंस प्रत्येक प्रोडक्ट विषयी तर मला असं वाटतं की ही सगळी प्रोडक्ट्स आज बाजारामध्ये अगदी अशा मोठ्या ब्रँडच्या खाली दुकानात नाही मिळत. पण इतक्या छोट्या छोट्या पद्धतीने माणसं काहीतरी इनोव्हेटिव्ह करतायत, काहीतरी छान करतायत. आणि या तुमच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ना त्यांना पण एक प्लॅटफॉर्म मिळतो. हो खरं आहे ग. आणि म्हणजे मला नेहमी असं वाटतं की एरवी आपण म्हणतो की मराठी माणूस एकमेकांचा पाय खेचत असतो पण आज तुम्ही दिलके करीबच्या निमित्ताने गप्पाही मारताय आणि हे कुठेतरी नवीन जे उद्योजक आहेत त्यांना प्रोत्साहन देताय. आणि कसं होतं की आजकाल सोशल मीडियावर इतकं सगळ्या गोष्टी पैशात मोजल्या जातात त्यावेळेला प्रेमाने होणाऱ्या गोष्टी कमी असतात. आणि आज ही सगळी गिफ्ट जेव्हा मला प्रेमाने मिळतात तेव्हा मी ती प्रेमाने वापरते आणि ते अजून लोकांपर्यंत प्रेमपूर्वक पोहोचतं. आणि म्हणून मला असं वाटतं की हा खूप छान उपक्रम तुम्ही करता. म्हणजे ही गिफ्ट्स एवढी सगळी घेण्यामध्ये जरी वेळ जात असेल तरी फायनली त्याचा जो इम्पॅक्ट आहे तो फार महत्वाचा आहे की हा लोकांपर्यंत पोहोचणं ही सगळी प्रोडक्ट्स. म्हणजे आता मी पुन्हा सगळ्यांची नावं घेत नाही तुम्ही पाहिलंय पण ही अशी प्रोडक्ट्स आपली मराठी माणसं बनवतात आणि हे मराठी लोकांपर्यंत पोहोचतंय हे फार महत्वाचं काम आहे. आणि या निमित्ताने तुमच्या वस्तू आम्हालाही मिळत आहेत त्यामुळे आम्हालाही आमच्याही ज्ञानात भर पडते. कारण आपण जनरली एक दिवस मिळतो मॉलमध्ये जातो काहीतरी शॉप करतो पण अशा छोट्या छोट्या गोष्टी हाताने केलेल्या गोष्टी ह्या प्रेमानं केलेल्या त्याने आपलं घर म्हणा किंवा आपण जास्त सजतो छान. त्यामुळे थँक्यू सगळ्यांना गिफ्ट दिल्याबद्दल. आणि प्रेक्षकांना मी हे सांगेन की या निमित्ताने ही सगळी प्रोडक्ट्स तुम्हाला कळली आहेत तर नक्की त्याचा लाभ घ्या. आणि तुमचंही कौतुक की तुम्ही हा उपक्रम करताय. थँक्यू सो मच. किती छान बोललीस तू. थँक्स. थँक्यू. सो आता गप्पांना सुरुवात करूया. बरं, तुझी लोकप्रियता बघता किंवा इतकी वर्ष तू काम करतेस आणि तुझी उंची गाठली आहेस, तुझ्या आयुष्याबद्दल, करिअरबद्दल, तुझ्या फॅमिलीबद्दल सगळंच सगळ्यांना माहिती असेल पण तरीसुद्धा मी स्वतः, माझी टीम आणि माझे प्रेक्षक खूप एक्सायटेड आहेत तुझ्या तोंडून हे सगळं पुन्हा एकदा ऐकायला. सो पहिल्यापासून सुरुवात करते. तू कलाकारांच्या घरात जन्म घेतलास. प्रदीप काका वेलणकर, रजनी मावशी. रजनी मावशी आय थिंक बऱ्याच लोकांना माहीत नसेल पण खूप पूर्वीपासून काम करते ना. अगदी अगदी. म्हणजे खरं तर मी सांगेन की माझी ही तिसरी पिढी आहे. माझे आजोबा हे प्रभातच्या काळामध्ये गजानन जागीरदारांना असिस्ट करायचे आणि त्यावेळेला त्यांनी अगदी शम्मी कपूर, राज कपूर सगळ्यांबरोबर काम केलेलं आहे. म्हणजे के एन सिंग आणि ललिता पवार आजोबांचे मित्रमैत्रिणी होते. आणि मी लहानपणी त्यांना असं म्हणायचंय की असं सगळे विलनिश लुक असणारे का तुमचे मित्रमैत्रिणी आहेत. पण मित्र म्हणून ती माणसं चांगली होती. पण त्यामुळे आमच्या घरामध्ये खरं तर आईबाबांकडे आलं आणि आई खरं तर खूप अशा ब्राह्मण टिपिकल घरातनं अगदी शिस्तबद्ध अशा घरातनं आली. पण ती शाळेत जे उपक्रम व्हायचे ना त्यात ती काम करायची आणि तेव्हा शाहू मोडकांबरोबर तिने काम केलं. मोहाळीकर सर खूप त्यावेळेला म्हणजे असं खूप साने गुरुजी विद्यालयात ती होती आणि खूप वेगवेगळे शाळेसाठी कार्यक्रम केले जायचे त्यात ती भाग घ्यायची. आणि विजयाबाईंचं जे शिबिर होतं
ती स्कॉलरशिप आईला मिळाली होती. स्कॉलरशिप मध्ये तिला शिबिर मिळालं होतं 3 महिन्याचं. त्याचबरोबर रुपारेल कॉलेजला ती होती तर रुपारेलला पहिलं मोनो ऍक्टिंगचं बक्षीस आईने मिळवून दिलेलं. अच्छा. सो हे माहिती नसतं अर्थातच, पण त्यामुळे तिच्याकडनं आणि बाबांकडनं दोन्हीकडनं पुन्हा एकदा ते आजोबांकडनं या पिढीमध्ये आलं आणि मग आमच्यापर्यंत आलं असं. आणि आता झीवर मालिका करते ना. हो, आईची आता झीवर चालू आहे. सातव्या मुलीची सातवी मुलगी. आजी, तिला सेटवर पण सगळे आजीच मारतात आता हा. पण त्यामुळे आई बाबा आणि माझी आजी सुद्धा, म्हणजे मंगला वेलणकर, ती लिहायची. तिने, ती संस्कृतची प्राध्यापिका होती त्यामुळे तिने संस्कृत मध्ये काव्य केलंय. अनेक बालनाट्य लिहिली आहेत. म्हणजे आजही आंतरशालेय ज्या स्पर्धा होतात त्याच्यामध्ये आजीची नाटकं मुलं करतात. तर मुळात कलेचा वारसा हा आपण म्हणूया की तो आजी आजोबांपासूनच आमच्या घरामध्ये असल्यामुळे ज्या घरात चर्चा व्हायच्या ना त्यातनं कुठलीही कला असेल पण कलेविषयी आदर आणि प्रेम हे आमच्या घरात खूप पहिल्यापासून मी पाहिलंय लहानपणापासून. आणि पण हे सगळं जरी असलं तरी माझी कधी इच्छा नव्हती या क्षेत्रात यायची. कारण एक तर दोघी बहिणी काम करायच्या बालकलाकार म्हणून आणि बिंदास्त होत्या त्या एकदम. आणि खूप छान, म्हणजे ज्यांनी ज्यांनी त्यांचा अभिनय पाहिलाय ते सगळे म्हणतातच की त्यांच्यासारखं काम कोणी करत नाही. गौरी आणि मीरा. आणि मीरा, म्हणजे गौरीताईने संध्या छाया मध्ये काम केलं होतं आणि मीराताईने जेव्हा लागूंनी नटसम्राट केलं त्यात ठमीचं काम मीराताई करायचं. तर त्यामुळे त्या दोघी करायच्या आणि एक थोडासा मोकळेपणा किंवा बिंधास्तपणा लागतो आपल्या क्षेत्रामध्ये काम करायला किंवा मुळात आत्मविश्वास लागतो. हे काहीच माझ्याकडे नव्हतं त्यामुळे मी आता असं वाटणार आता उलट. म्हणजे आता माझ्या शाळेतले शिक्षक असं म्हणतात मला भेटल्यावर की अगं तू कशी होतीस आणि आता कशी आहेस. पण कधीच नाही, म्हणजे पुढे पुढे करण्याची सवय नाही. सगळं यायचं, सगळं आवडायचं पण मागे राहायची सवय कारण कॉन्फिडन्स नाही. आणि आजी नाटकं लिहायची, आई बसवायची, आम्ही काम करायचो. त्यामुळे एक घरातली म्हणा किंवा शाळेतली ऍक्टिव्हिटी म्हणून मी भाग घ्यायचे पण पुढे नसायचे. आणि त्याचं हे एकच कारण होतं की मला असं कॉन्फिडन्सच नव्हता. मी खूप लाजरी बुजरी, म्हणजे घरी कोणी पाहुणे आले तरी मी आज जाऊन बसायचे. मला असं वाटतं की 8 ऑक्टोबरच्या मुलींचा एक प्रॉब्लेम आहे का. हो, सेम. तू पण अशीच होती. आधी होते, आता नाही. म्हणजे सेम असणार. आता आगाऊ आता थांबा असं सांगायला लागतो. पण आता विषय काढलाय तर 8 ऑक्टोबर सुलेखाचाही वाढदिवस आहे आणि माझाही. त्याच्यामुळे आता आपण सेलिब्रेट करूया. येस. आणि काय करणार आहेस हेही, अर्थात आम्ही दरवेळेला एकमेकींना फोन करतो दरवर्षी दरवर्षी न चुकता. फोन नाही झालं तर मेसेज तर नक्की असतो. अगदी अगदी. पण त्यामुळे खरं तर ती पण एक एक्साइटमेंट होती माझी की दिलके करीबला जेव्हा मी येणार आहे आणि आपण दोघी असणार आहोत तर आपला वाढदिवस असेल का आजूबाजूला. आणि तो काय म्हणे आपण, योग आम्ही साधलाय. सॉरी. तू नाही तर त्यामुळे मी काय, माझ्या आई बाबांना किंवा कोणालाच असं वाटलं नव्हतं घरामध्ये की मी या क्षेत्रात कुठे काही करीन. अच्छा. आणि मला स्पोर्ट्स मध्ये आवड होती जास्त, त्यामुळे मी व्यायामशाळेत जायचे. आणि व्यायामशाळा ही एकच अशी जागा होती जिथे मी काय म्हणे आपण खुलायचे. जिथे मला कधी, म्हणजे शाळेमध्ये कसं व्हायचं त्यावेळेला की मार्कांवरनं खूप जज केलं जायचं की कमी मार्क मिळतात. बरं, त्यात आई शाळेत शिकवायला, म्हणजे वेलणकरबाईंची मुलगी आणि कमी मार्क, तर त्यामुळे खूप प्रेशर असायचं. पण व्यायामशाळेत मला कोणी जज नाही करायचं त्यामुळे व्यायामशाळेत मी अगदी, म्हणजे मला कधी कधी फोन करून बोलवायला लागायचं की आता तिला पाठवा. म्हणजे इला भाटे व्यायामशाळेच्या जवळ राहायची तर आई इला मावशीला फोन करायची, अगं अजून आली नाही ही. मग इला मावशी व्यायामशाळेत येऊन सांगायची की चला घरी चला आता. पण त्यामुळे व्यायामशाळा ही एकच गोष्ट होती की जिथे मला खूप आवडायचं आणि तिथे मी माझी असायचे. आणि त्यामुळे स्पोर्ट्स मध्येच मी काहीतरी करीन असं वाटत होतं. मी बॅडमिंटन खेळायचे, दोरी मलखांब शिकायचे आणि म्हणजे ऍथलेट लॉंग जम्प मध्ये मला बरीच बक्षिसं मिळाली होती. तर त्यामुळे त्यातच काहीतरी करेन अशी इच्छा होती. नाहीतर मला एअर होस्टेस व्हायचं होतं कारण बाबा एअर इंडियात, त्यामुळे
साधारण पहिली माझी काय म्हणे आपण विमानाची सफारी तिसरीत असताना झाली, तेव्हापासून मला त्याचं एक अट्रॅक्शन होतं. त्यामुळे एकतर एअरहॉस्टेस व्हायचं नाहीतर काहीतरी स्पोर्ट्सशी निगडीत. आणि त्यानंतर 10वीच्या सुट्टीमध्ये जेव्हा मी स्टेटचा फॉर्म भरला होता बॅडमिंटनसाठी आणि दोरी मलखांबावरनं मी पडले आणि माझा हा हात दुखावला, बर, त्यामुळे मला बॅडमिंटनची कॉम्पिटिशन खेळता आली नाही. आणि मग आता काय, सुट्टी मोठी असते, काय करायचं, तर त्यावेळेला ग्रिप्सचं एक नाटक मला विचारलं. अच्छा. हा. आणि काय असेल, म्हणजे का विचारलं असेल मला, तर त्यांना एक चुणचुणीत आणि काय म्हणे आपण अशी ऍक्टिव्ह मुलगी हवी होती म्हणून मला विचारलं होतं. बाकी काहीही माझं कॅलिबर नव्हतं, पण मी म्हटलं आता काहीच नाही आहे तर करूया म्हणून मी ते केलं. पण ते माझं पहिलं, मी असं म्हणेन की घराबाहेर किंवा सुरक्षित वातावरणाच्या बाहेर प्रोफेशनल माणसांमध्ये जाऊन केलेलं पहिलं काम. आणि तिथे पण लाज वाटायचीच मला, पण छान मंडळी होती. श्रीरंग गोडबोले त्याचा डिरेक्टर होता, माझ्या बरोबर संजय नार्वेकर, परेश मोकाशी, सुभो गोक, सुनील तावडे आणि आई आई पण होती त्याच्यात. तर मग हळूहळू ते केल्यावर मला एक कॉन्फिडन्स यायला लागला, किंवा बाहेरची मंडळी आपलं कौतुक करतायत म्हणजे आपल्याला काहीतरी येतंय किंवा येऊ शकतं असं वाटायला लागलं. आणि मग ते थोडं थोडं मला आवडायला लागलं. आणि मग 11वी मध्ये मी रुपारेल कॉलेजला गेले, जिथे चेतन दातार त्याने लिहिलेलं होतं नाटक. चेतन हा म्हणजे माझ्या बहिणी बरोबर त्याने काम केल्यामुळे माहिती होता, पण चेतन कडनं मी खूप शिकले. आणि चेतन बरोबर मी 2 नाटकांना असिस्ट पण केलं. अच्छा. त्यामुळे घराबाहेरचा पहिला गुरु चेतन. अच्छा. त्यामुळे चेतनकडे मी खूप शिकले. आणि मग आपण म्हणतो ना नशा चढत जाते थिएटरची, रंगभूमीची एक, त्या व्यासपीठाची एक नशा चढत जाते, ती चढायला लागली. कॉलेजमध्ये केलं काम, त्यामुळे बॅकस्टेज कसं असतं ते कसं सांभाळायचं हे कळायला लागलं. आणि मग खरं तर एकात ना एक पुढे मग मी काम करायला लागले. पण अशा पद्धतीने मी खऱ्या अर्थाने ऍक्सिडेंटली या क्षेत्रामध्ये आले असं म्हणता येईल. ऍक्सिडेंट झाला आणि ते आले. पण त्याआधी ना, एकदम मला आता आठवलं, त्याआधी मी 5वी का 7वीत असताना विनय काकाकडे एक एपिसोड केला. विनय आपटे. हा, विनय आपटे. स्त्री जातक नावाची एक सिरियल तो करायचा. आणि एकच एपिसोडची गोष्ट असायची. तर सुहास जोशी, जयंत सावरकर हे आमचे आई बाबा आणि मी आणि सुनील बर्वे भाऊ बहीण. अच्छा. तर तो एक एपिसोड त्याने काहीतरी बाबांना सांगितलं की मधुराला पाठव, मी गेले. आणि विनय काका मला माहिती होता, पण ज्यावेळेला काम करायला लागल्यावर कुठल्या तरी असिस्टंटने माझी तालीम घेतली आणि जेव्हा मी टेकला उभी राहिले तेव्हा मला पटकन काका असं म्हणाला की हे कोणी सांगितलं तुला. तर मी त्या मुलीकडे बघितलं की हिने सांगितलं, कारण मी लहान होते, 5वीत वगैरे होते, 5वी 6वीत. तर तो तिला खूप ओरडला की तुला कोणी सांगितलं तिला हे सांगायला, मी करून घेईन तिच्याकडनं, हे चुकीचं सांगितलंस. मग मुलांना एकदा सांगितलं की ते बदलायला वेळ लागतो, खूप तो जोर जोरात तिला ओरडला. आणि मी बघून एवढी घाबरले, काहीतरी केलं बाई. आणि मी घरी येऊन सांगितलं बाबांना, मला असं परत पाठवू नका, मला आयुष्यात कधी ऍक्टिंग करायची नाहीये. आणि बाबा हा किस्सा नेहमी सांगतात, कारण असं म्हणणारी मी आता हेच क्षेत्र निवडलं. आणि खरं तर दोघी बहिणी काम करायच्या, पण त्यांनी क्षेत्र बदलली आणि मी याच क्षेत्रात आले असं. सो बेसिकली कलाकारांचं घर म्हणून घरातूनच अभिनयाचे संस्कार घडलेच असतील ना गं तुझ्यावर? हो, म्हणजे एकतर लहानपणापासून घरी खूप मंडळी यायची, म्हणजे एस्पेशली विक्रम काका, वंदना मावशी, आई बाबांचे खूप जवळचे मित्र असल्यामुळे आमच्याकडे फक्त नट नटी म्हणून नाही तर ते काका मावशी म्हणून अगदी येणं, म्हणजे दर वाढदिवसाला किंवा सणासुदीला येणं जाणं असायचंच. किंवा आमची गच्ची होती आणि त्या गच्चीवर खूप नाटकांच्या तालमी झाल्या. वा. किंवा एक डॉक्टरांचं नाटक आजोबांनी, सॉरी बाबांनी बसवलं होतं, तर सगळे डॉक्टर्स प्रॅक्टिस संपून रात्री 11 यायचे, मग 11 ते 2 तालीम चालायची,
सो खूप ह्या गोष्टी पाहिल्या की कशी तालीम होते, कसं वाचन होतं, आणि त्याचबरोबर आई माझी शिबिर घ्यायची, बालनाट्य शिबिर. त्यामुळे विद्यार्थिनी म्हणून पण मी आईच्याच शिबिरामध्ये शिकले. त्यामुळे मी असं म्हणेन की काय करावं, म्हणजे कसं वाचन असावं किंवा उभं कसं राहायचं पासनं टेक्निकल गोष्टीही शिकलो. आणि आई बाबांनी दोघांनी नोकरी सांभाळून काम केलं. आई शाळेत शिकवायची आणि बाबा एअर इंडियामध्ये, त्यामुळे त्यांनी नेहमी मनाला आवडेल ते काम केलं आणि खूप सिन्सिअरली काम केलं. आणि त्यावेळेला कसं होतं ना, फक्त या व्यवसायावर पोट चालवणं शक्य नव्हतं, म्हणजे अशी माणसं कमी होती. त्यामुळे ना त्या प्रत्येक गोष्टीची व्हॅल्यू होती. त्यामुळे माणूस म्हणून सुद्धा खूप संस्कार झाले की काय करावं काय करू नये, किंवा जो कितीही मोठे झालात तरी कधीही पडण्याची भीती असते, तर तो साधेपणा कसा टिकवायचा, आपलं माणूसपण कसं टिकवायचं, हे पण खूप आई बाबांकडनं शिकलो, किंवा आजी आजोबांकडनंही. म्हणजे आईला माझ्या माहेरी परमिशन नव्हती काम करायची. अच्छा. हा, आईने लग्न झाल्यावर व्यावसायिक पद्धतीने काम केलं. म्हणजे सासू सासऱ्याने तिला अगदी सढळ हाताने की नाही तू काम कर. तर हे जे आहे की जर गुण असतील तर त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे, हा सुद्धा गुण आई आजी आजोबांकडनं पाहिला बघितला. आणि म्हटलं तसं की खूप आदर, खूप प्रेम कलेविषयी, मग गाणी असतील, नृत्य असेल, एखादं वाद्य असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी खूप लहानपणापासून पाहिल्याही अनुभवल्याही. आणि त्याचा कुठेतरी होतोच ना, आपल्यावर संस्कार होतो. त्यामुळे आपल्यावर जेव्हा वेळ येते वागण्याची, तेव्हा हे नकळत झालेले संस्कार येतात बाहेर. हे तुला कधी कळलं तुझे वडील प्रदीप वेलणकर आहेत, एवढे मोठे ऍक्टर आहेत? खर तर अशी फार म्हणजे खूप मोठे ऍक्टर आहेत ते असं कधी आम्हाला जाणवलंच नाही. कारण घरात ते आई बाबाच असायचे, किंवा अनेकदा मी म्हटलं तसं की बाबा नोकरी करून, म्हणजे 5 वाजता आले की लगेच 8च्या शोला जायचे, त्यामुळे खूप कमी मिळायचे बाबा. त्यामुळे बाबा बाहेर काम करतात म्हणून कमी मिळतात, असं एक साधं हे होतं. पण तेच बाबा भाजी आणायलाही जायचे, दळण आणायलाही जायचे, त्यामुळे हे खूप मोठे आहेत असं कधी नाही वाटलं. पण मी 5वीत असताना आम्ही एक एकांकिका केली आणि आई बसवायची, आई समोर मी करायचे, म्हणजे आई सांगेल ते करायचे, किंवा आईच्या हाताखाली शिकले त्यामुळे आई बरोबर मी कम्फर्टेबल होते, जरी मला आईची भीती जास्त वाटते तरी. पण ज्या वेळेला बाबा ती तालीम बघायला आले होते एक दिवस, तेव्हा मी खूप घाबरले की ह्यांच्या समोर कसं काम करायचं, म्हणजे हे खूप मोठे आहेत, हे कलाकार आहेत, ह्यांच्या समोर आपण काय काम करायचं. आणि मी घाबरून पटकन येऊन माझं पार्ट संपून निघून गेले होते. सो कदाचित ते डोक्यात कुठे तरी असेल. आणि माझी पहिली जी मी मालिका गेली आपलंच घर नावाची, ज्या वेळेला ई टी व्ही सुरू झाला होता, म्हणजे आता तो पुढे त्याचं बरंच रूप बदलत गेलं, पण ई टी व्ही सुरू झाला तेव्हा आपलंच घर जेव्हा मी केली तेव्हा बाबाच बाबांचं काम करत होते पहिली सिरियल माझी. आणि त्याच्यात खूप बाबा स्ट्रिक्ट असतात असं होतं. अच्छा. त्यामुळे तेव्हा मी पहिल्यांदा घाबरले होते बाबांसमोर काम करायला. तर मला असं वाटतं की अशी भीती किंवा हे आदरापोटी किंवा त्यांचं कुठेतरी एक स्थान आहे म्हणूनच आली असेल. पण आपले बाबा खूप मोठे आहेत असं फिलिंग नाही कधी त्यांनी आम्हाला दिलं. बरं, वेलणकर जे नाव लावतेस, तर ते त्याच्यामुळे तुला काम करायला प्रोत्साहन मिळालं आणि तू रुळलीस लवकर की तुला असं दडपण यायचं आडनावाचं? दडपण आडनावाचं असं नाही मी म्हणणार, पण असं नेहमी वाटायचं की आपण चांगलं काम केलं पाहिजे, कारण आपल्या आईबाबांनी एक नाव कमवलंय, आपल्यामुळे त्यांचं नाव खराब होता कामाने. त्यामुळे एकतर मी म्हटलं तसं या क्षेत्रामध्ये येतानाच खूप भीती होती, किंवा कॉन्फिडन्स हळूहळू बिल्ड होत होता. आणि पण माझ्या नशिबाने असं झालं की माझी जी ज्या नावा ज्या सिरियलमुळे मला नाव मिळालं, मृणमयी नावाची सिरियल होती, तर त्यावेळेला खूप जणांना माहीत नव्हतं की मी त्यांची मुलगी आहे. हा,
म्हणजे ही कोण आहे नवीन मुलगी, आणि मग कळायचं की ही प्रदीप रजनीची मुलगी. म्हणजे विजयाबाईंनी त्यावेळेला माझं काम आवडलं म्हणून असं कोणा मला वाटतं नीना मावशी समोर त्या बोलल्या होत्या की अरे ही मुलगी छान आहे, कोण आहे, आपल्या प्रदीप रजनीची मुलगी. मग त्यांनी आई बाबांना फोन केला होता की अरे मी काम बघितलं, छान आहे, चांगलं करते असं. तर अनेकांना नंतर कळलं की मी ह्यांची मुलगी आहे, त्यामुळे खरं तर मला फायद्याचं होतं ते. पण माझ्या मनात असायचं की आईबाबांचं नाव माझ्यामुळे कुठे कमी होऊ नये, आणि सिन्सिअर मी होते पहिल्यापासून, त्यामुळे तसं मी जे करीन ते सिन्सिअरली करीन. आता लोकांना आवडेल की नाही आवडेल हा वेगळा प्रश्न आहे, पण करायचं तर आपण प्रामाणिकपणे कष्ट घेऊन करायचं हे माहीत होतं, त्यामुळे दडपण असं नाही म्हणणार. आणि कधी त्याचा मला त्रास नाही झाला, म्हणजे कधीतरी आडनावाचा किंवा ओळखीचा त्रास होऊ शकतो तो मला कधीच नाही झाला. त्यामुळे सुरुवातीला उलट असं वाटायला लागलं की हे नाव लावणारी मी अजून एक ऍड झाले, आई बाबांनंतर माझंही नाव आज मधुरा वेलणकर म्हणून. आणि तेव्हा सिरियल्स मध्ये नावं यायची ना, आता येत नाहीत, आता कॅरेक्टर नुसारच सगळ्यांना ओळखायचं. पण तेव्हा मृण्मयी म्हणजे ते असं असायचं ना, इन अँड ऍज मृण्मयीच्या भूमिकेत मधुरा वेलणकर असं नाव यायचं. त्यामुळे कदाचित आपण त्या काळात काम केल्यामुळे लोक अजूनही नावाने ओळखतात, कामाने तर ओळखतात पण नावानेही ओळखतात असं होतं. पण दडपण नाही आलं, पण जबाबदारी नक्की होती. नाही तू आतापर्यंत खूप छान छान भूमिका केल्यास, पण तुझ्यासाठी आम्हाला तुझ्या सगळ्याच भूमिका आवडतात, पण तुझ्यासाठी माइलस्टोन असणारी अशी कोणती भूमिका? एक सांगणं कठीण आहे, पण पहिला शिफ्ट असं मी म्हणू शकेन की सरीवर सरी हा चित्रपट. कारण त्याच्या आधी मी खूप सोज्वळ साध्या मुलीचं काम केलं, म्हणजे मृण्मयी असेल किंवा माझा पहिला सिनेमा नॉट ओनली मिसेस राऊत किंवा अधांतरी ज्याला मला राज्य पुरस्कार मिळाला, पण त्यात मी एक सोशिक बाई किंवा साधी बाई असं होते. आणि सरीवर सरीमध्ये मी पहिल्यांदा एक काय म्हणूया दंगेखोर रात्य आणि थोडी रिबेल करणारी अशी मुलगी मी, आणि मॉडर्न. त्यावेळेला मराठीमध्ये तो खूप बोल्ड विषय होता, तर त्यावेळेला मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने मी स्वतःला थोडं सरप्राईज केलं. आणि लोकांचाही पाहण्याचा दृष्टिकोन टिपिकल न राहता मग वेगवेगळ्या भूमिका त्यानंतर यायला सुरुवात झाली की अरे ही हे पण करू शकते, ही अशी ही दिसू शकते. त्याची गंमत अशी झाली की खरं तर ना ते नाटक होतं गजेंद्र अहिरेचं आणि त्याच्यावर तो मालिका करणार होता, तर मालिकेत मी मोठ्या बहिणीचं काम करणार होतो. अच्छा. आणि आमचं काय पायलट एपिसोड शूट झाला, ते समाव पुढे झालं नाही, आणि मग ठरवलं की याचा सिनेमा करूया. तर सिनेमा करताना मधुरा मोठ्या बहिणीचं काम करणार असंच ठरलं होतं. आणि आम्ही लहान मुलीसाठी म्हणजे लहान जी बहीण आहे तिच्यासाठी खूप शोधाशोध चाललेली की ती दिसायलाही चांगली हवी, ती मॉडेल पण दिसली पाहिजे, ती ऍक्टर पण चांगली असायला पाहिजे. तर खूप जवळजवळ मला वाटतं महिनाभर गजेंद्रचा शोध चालू होता. आणि एक दिवस अशी आमची मीटिंग चाललेली की लता नार्वेकर, भारती आचरेकर आमचे प्रोड्युसर्स, नीना मावशी आईचं काम करणार होती, नीना मावशी, मी, गजा, असे आम्ही बसलो होतो. आणि आता काय करायचं, मुलगी मिळत नाही मिळत नाही, तर तेवढ्यासाठी शूटिंग आणलंय थांबलंय. तर नीना मावशी असं ऍक्च्युली थोडस वैतागून असं म्हणाली की अरे हिलाच करा आता, लहान बहीण मोठी बहीण कोणी मिळेल ही हिलाच करा. तर अचानक गजेंद्र म्हणाला हो काय हरकत नाही, हे का नाही मला सुचलं, ओके ओके तू आता लहान बहीण, आता मी मोठी बहीण शोधतो. अच्छा. तर म्हटलं एक मिनिट मला विचारा मला करायचं आहे की नाही, कारण ती मॉडेल असते, बोल्ड कपडे होते, ओव्हरऑल बिंदास्तपणा. आणि मी म्हंटल तसं की मी हळूहळू स्वतःला शोधत होते, त्यामुळे मला म्हटलं नाही थांबा मला वेळ द्या. नाही 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 ते आमचं ठरलंय वगैरे. म्हटलं नाही मला वेळ हवाय थांबा. आणि मग शांतपणे मी विचार केला, आईबाबांशी बोलले की असं असं आहे तर जमेल का मला, म्हणजे ही कारण त्याच्या आधी साड्यांमध्ये पंजाबी ड्रेसमध्ये काम केलेलं, आता एवढे छोटे छोटे कपडे घालायचे, मस्ती करायची, तर जमेल का आपल्याला. पण मग एकदा मी ठरवलं, तो एक दिवस मी घेतला आणि म्हटलं नाही ठीक आहे करायचं. फक्त म्हटलं एकच आग्रह मी धरला की आपण फोटोशूट आधी करूया आणि मग फिल्मला सुरुवात.
आणि कॉन्फिडन्स यायला आणि फोटोशूट अविनाश गोवारीकरलाच करू दे असं. आणि मी अवि माझा खूप चांगला मित्र आहे त्यामुळे आणि खूप मोठा फोटोग्राफर आहे तर मी अविला सांगितलं की मी पहिल्यांदा असं करते तू पैसे बघू नको तू माझ्यासाठी हे फोटोशूट कर. तर अवि म्हणाला काळजी करू नको आपण करूया. आणि मग ते अगदी छोटे छोटे कपडे घालून पहिलं मी चार लोकांसमोर येऊन शूट केलं आणि मग मला असं वाटलं नाही आता मी करू शकेन हे. त्यामुळे तो आग्रह मी धरला की आपण फोटोशूट आधी करूया आणि मग पुढे जाऊया. आणि मग मात्र मला मजा आली फिल्म करताना खूप मजा आली. आणि मी म्हटलं तसं की तोपर्यंत मी जे कॅमेरा समोर काम केलं होतं त्याच्यापेक्षा हे वेगळं होतं. त्यामुळे तो खरा एक म्हणजे जसं मी पडले आणि नाटकात आले त्यानंतर हा खरा एक टर्निंग पॉइंट होता की ज्याच्या नंतर मी खूप वेगवेगळ्या म्हणजे मी एका ह्याच्यात अडकले नाही. मृण्मयी नंतर मला असं अर्धांगिनी आणि म्हणजे अशा पद्धतीच्या खूप फिल्म झाल्या पण मी त्या नाही घेतल्या कारण मला त्या एका पठडीत अडकायचं नव्हतं. आणि मग सरीवर सरी सारखा सिनेमा अशा पद्धतीने माझ्याकडे आला आणि तो खूप चालला सुद्धा त्यावेळेला. म्हणजे सिंगल स्क्रीन होते त्यावेळेला मल्टिप्लेक्स अगदीच सुरू झाली होती एखाद दुसरं तर पुण्यामध्ये 28 आठवडे चाललेली ती फिल्म. बर. आणि मला पुण्यामध्ये असा एक प्रसंग आठवतोय की एक मुलगी धावत येऊन तिने मला थांबवलं होतं आणि ती म्हणाली की तुमच्यामुळे मला कॉन्फिडन्स आला आणि मला जे करायचंय त्यासाठी मी घरी भांडू शकले. अरे वा. सो खूप चांगला इम्पॅक्ट पण पडला होता त्या सिनेमाचा. त्यामुळे त्या सिनेमाने पुन्हा एकदा एक वेगळी ओळख माझी मला पण झाली. त्यामुळे मी असं म्हणेन की खरा टर्निंग पॉइंट होता. त्यानंतर अशा अनेक आहेत म्हणजे हापूस मधला डबल रोल आहे किंवा आत्ता अलीकडे आलेला बटरफ्लाय आहे. सो असे खूप आहेतच सिनेमे. किंवा उलाढाल होता तसा की त्याच्यामध्ये सुद्धा थोडस विनोदी थोडस बोल्ड ग्लॅमरस अशी भूमिका होती. आणि इव्हन डबल रोलला मला काय असं वाटलं की वेगळा डबल रोल होता हापूस मध्ये. एरवी कसं एक मुलगी इथे वाढते एक मुलगी इथे वाढते आणि मग शेवटी अरे ही माझी बहीण आहे. तर हापूस मध्ये कसं होतं की त्या दोघी एकाच घरात राहत आहेत आणि एकाच सिच्युएशनला दोन पद्धतीने रिॲक्ट. म्हणजे नॉर्मल होतं ते. नॉर्मल म्हणजे एक सीन तर अभिजितने दोन बहिणींचाच ठेवला होता. त्यामुळे एका क्रोमासमोर एकदा मी एक बहीण म्हणून काम केलं मग बदलून दुसरी बहीण पण मीच होते बरोबर. आणि त्याच्यात अजून एक गंमत होती की अंकिता आणि अमृता तर सेकंड हाफ मध्ये अंकिताच्या वेशात अमृता आणि अमृताच्या वेशात अंकिता. त्यामुळे पेहराव वेगळा आणि वागणूक वेगळी असं मला करायचं होतं. त्यामुळे खऱ्या अर्थाने तो वेगळा आणि चॅलेंजिंग डबल रोल होता. सो असे ह्या गोष्टी प्रत्येक सिनेमात काहीतरी तुम्हाला मिळतच पण ह्या वेगवेगळ्या भूमिका माझ्यापर्यंत आल्या त्या कदाचित सरीवर सरी केला म्हणून. त्यामुळे तो सिनेमा मला नेहमी असं वाटतं की महत्वाचा माइलस्टोन आहे. तू हिंदीमध्ये सुद्धा भरपूर काम केलंयस ना. भरपूर नाही पण माझा पहिला चित्रपट हिंदी आहे जजंतरम मोमंतरम. त्यामुळे पहिला चित्रपट आणि तेव्हा मी एक दोन सिरियल्स मध्ये कामं केली. त्याच्यानंतर अजून एक फिल्म केली पण मी ती हे नाही झाली रिलीज नाही झाली. यशपाल शर्मा आणि मी होतो. खूप मस्त फिल्म होती ती. जजंतरम माझी पहिली फिल्म. त्यामुळे काय म्हणतो आपण फिल्म माध्यम काय असतं ते पहिल्यांदा मी हिंदीमध्ये पाहिलं. आणि त्यावेळेचा VFX मॅक्सिमम VFX असणारी पहिली फिल्म होती. बरोबर. जवळजवळ 60-62 मिनिटाचे VFX होते त्याचे. तर त्यामुळे खूपच टेक्निकली खूपच शिकायला मिळालं. म्हणजे वेगळंच होतं सगळं. एक तर मुळात सिनेमा हाच प्रकार मी पहिल्यांदा अनुभवत होते. त्यात गुलशन ग्रोवर जावेद जाफरी की ज्यांना लहानपणापासून पाहिलेलं आहे त्याचा एक मस्त किस्सा आहे. गुलशन ग्रोवर विलन होते त्याच्यात ऑब्विसली. तर त्यांच्या दृष्टीने मी कोणीच नाही ना. आणि ऑब्विसली मी त्यांचं काम विलन म्हणून आपल्याला आवडत नसेल पण खरं तर त्यांनी काम म्हणून खूप काम केलेलं. तर एकदा आमचं माहीम बीचच्या इथे शूटिंग चाललं होतं आणि तंबू होते प्रत्येकाला. तर मी एका तंबूत बसले होते आणि तेव्हा मृण्मयी चालू होती सिरियल. तर मला ते पालघरची बरीच बायका मला भेटायला आले होते. ती मृण्मयी इथे आली आहे तर माझ्या तंबूच्या बाहेर अशी गर्दी होती. आणि त्यांना अशी सवय होती की ते जेवल्यावर एक डुलकी काढायची.
पण ते झाडाखाली बसायचे, ते काय तंबूत वगैरे जाऊन बसायचे, झाडाखाली खुर्ची टाकून एक डुलकी काढायचे. तर ते डुलकी काढत होते आणि ते उठले आणि त्याने बघितलं एकदम गर्दी आहे इथे, काय तिथे काय आहे. तर कोणीतरी सांगितलं की मधुरा आहे आणि तिची सिरियल चालू आहे त्यामुळे तिला बघायला आलेत. तर त्यानंतर ते मला दरवेळेला असं भेटले की चिडवायचे की मुझे भी सिरियल में काम दे दे. हमारे पास तो कोई आता ही नाही आहे, विलन असल्यामुळे त्यांच्याजवळ कोणी भेटायलाच जात नाही. और शायद सिरियल में काम करूंगा तो कोई आएगा मिलने, तो मुझे भी काम दे दो. आणि मग त्यांनी मला थोडं अंडर एस्टिमेट केलं होतं की ही कोण आहे मुलगी. आणि नंतर त्यांना असं बघितल्यावर त्यांनी मला काय म्हणे आपण स्पेशल डिनर अरे अरेंज केला होता माझ्यासाठी, की आमचा डिरेक्टर आणि हे की हिचं कौतुक असं म्हणून त्यांनी केलं होतं. तर एक मस्त एक्सपिरियन्स. पण त्यामुळे हिंदीमध्ये ती केली, मग ही यशपाल बरोबरची केली आणि काही सिरियल्समध्ये काम केलं. पण मराठीत मी जास्त रमले खरं सांगायचं तर. म्हणजे का माहिती नाही, पण कदाचित तोच जो माझा स्वभाव आहे की थोडीशी मी स्वतःला म्हणजे एकदम अशी ओपन अप होऊन सगळ्यांमध्ये मिक्स होणारी अशी आहेच असं नाही. काही वेळेला मला ते कम्फर्ट लागतो, तो कदाचित मला इथे जास्त मिळाला मराठीत. त्यामुळे आणि एकात ना एक छान भूमिका मिळत. बरोबर. म्हणजे हिंदीत जायचं आणि काहीतरी छोटस करायचं असं मला नाही कधी वाटलं. त्यापेक्षा मराठीत चांगल्या भूमिका आहेत तर का नाही करायच्या. आणि अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे असं आहे की हिंदीत काम करून आले की जास्त भाव मिळतो मराठीत. म्हणजे मराठीतच वर्षानुवर्ष जे काम करतायत त्यांच्यापेक्षा एक हिंदी फिल्म करून आलेल्या माणसाला आपल्याकडे अरे लगेच स्टारडम मिळतं. पण आय वॉज हॅपी, म्हणजे मला मराठीमध्ये चांगले विषय, चांगल्या भूमिका, चांगली माणसं होती, त्यामुळे कधी उठून हिंदीत जावं असं वाटलं नाही. तू लेखिका सुद्धा आहेस आणि आय थिंक तो वारसा तुला आजीकडून मिळालाय. असेल काहीतरी आजीकडनं नक्कीच आलं असेल. मी अजून लेखिका म्हणत नाही स्वतःला, पण लिहिलंय मी एक पुस्तक असं म्हणू शकते. आणि ते लिहायला मला खरं तर भाग पाडलं दोन माणसांनी. पहिलं म्हणजे मनीषा सोमण, तिने माझ्या अनेक मुलाखती घेतल्या पण तिने मला पहिल्यांदा सांगितलं की तू एक लेख लिहून दे. तर मी म्हटलं मी बोलते ना तुझ्याशी, तू कर शब्दांकन, मी कशाला लिहू. तर ती म्हणाली नाही तू लिही. असं म्हणून मी पहिला आयुष्यातला लेख लिहिला जो लोक वाचू शकतील असा, तो मनीषामुळे. अरे वा. आणि त्याच्यानंतर दोन तीन लेख लिहिले मी तिच्यासाठी. आणि त्यानंतर विजय कुवळेकर, तर त्यांच्या स्क्रिप्टच मी निवेदन अनेक कार्यक्रमात केलं होतं. तसं त्यांनी मला झी दिशाचं एक पेपर सुरू झाला होता, तर तेव्हा त्यांनी सांगितलं की तू लिही. तर मी म्हटलं का तुम्हाला असं वाटतंय की मी लिहावं. तर ते म्हणाले की मला एवढं कळतं एवढ्या वर्षानंतर की कोण लिहू शकतो, तू लिही. मग ते म्हणाले की आपण 3 महिने बघूया आणि महिन्याला 2 लेख, पहिले 6 लेख बघ, आपण बघूया आणि मग ठरवूया. तर मला जनरली नवीन करायला नेहमीच आवडतं, काहीतरी नवीन शोधायला करायला, किंवा मग अशी म्हटलं तसं की स्वतःला थोडं सरप्राईज करायला की आपण खरंच हे करू शकतो का. आणि मग मी लिहायला सुरुवात केली आणि समाव ते वर्क झालं आणि मग मी वर्षभर लिहिलं. अच्छा. आणि मग त्या सगळ्या लेखांचं म्हणजे मनीषासाठी लिहिलेले, झी दिशासाठी लिहिलेले आणि मग पुस्तकासाठी मी 3 अजून लेख लिहिले. अच्छा. अशा सगळ्या लेखांचं, ललित लेखांचं असं मधुर हे पुस्तक आहे. पण सध्या मी अजून एक लिहिण्याचा प्रयत्न करते आहे, कादंबरी लिहिण्याचा प्रयत्न करते आहे. अच्छा. आणि आवडतंय मला, मुळात लिखाणात व्यक्त व्हायला आवडतं आणि मला कागद पेन घेऊन बसायला आवडतं. लहानपणापासून कदाचित मी लाजरी बुजरी असल्यामुळे बोलायचे नाही ना, तर मी लिखाणात जास्त चांगली व्यक्त होऊ शकते असं मला वाटलं. कदाचित माझी भाषा किंवा शब्दसंपदा खूप नसेल, पण मला वाटतं किंवा मला जे दिसतं ते मी शब्दात मांडू शकते आणि ते मला आवडतं, ती प्रोसेस मला आवडते. म्हणजे अनेकदा खरं तर आता टेक्नॉलॉजी अशी आहे की तुम्ही टाईप करू शकता, तुम्ही बोलू शकता आणि ते छापलं जातं. पण मला अजूनही वही पेन घेऊन मग ते रफ लिहिलं, मग ते फेअर केलं, अशाच पद्धतीने लिहायला आवडतं. सो आवडतं लिहायला. आणि खरं सांगायचं तर
लिहायला आवडायला लागल्यापासून माझं वाचन वाढलं. त्याच्या आधी मी वाचायचे पण कमी, पण आता मला जबाबदारी वाटते किंवा मला त्यातला आनंद घेता येतो जास्त. की आपण लिहित असताना जेव्हा आपण वाचतो तेव्हा आपण खूप अनेक गोष्टी आपल्या नकळत इथे आपल्या साठवत असतो की हे कसं लिहिलं असेल, ह्याच्या मागे काय विचार केला असेल, आणि ऍट द सेम टाइम ती गोष्ट म्हणूनही मी एन्जॉय करू शकते. म्हणजे मला तचूड, पण मला ही माझी खूप एक महत्वाची वाटते गोष्ट अशी की कुठलाही सिनेमा, कुठलंही नाटक बघताना किंवा कुठलंही पुस्तक वाचताना माझं कलाकार असणं कधी आड येत नाही. मी निखळ प्रेक्षक म्हणून बघू शकते, निखळ वाचक म्हणून वाचू शकते. म्हणजे हे काय लिहिलंय, हे मला माहितीये, हे असं असं माझ्या डोक्यात कधीच येत नाही. मी अगदी त्या लेखकाने जे लिहिलंय किंवा दिग्दर्शकाने जे मांडलंय त्याच्या बरोबर जाऊ शकते. हा खूप या क्षेत्रात राहून माझ्याकडे अजून टिकलाय गुण, ह्याचा मला खरंच आनंद आहे. त्यामुळे मी वेगवेगळ्या कलाकृतींचा आस्वाद घेऊ शकते. नावं ठेवणं सोपं असतं, आस्वाद घेणं कठीण असतं, तो मी घेऊ शकते. मधुरा, तू भाषेविषयक रंगमंचीय प्रयोग केलायस, त्याबद्दल काय सांगशील? मला अगदी आवडेल आणि मी खूप मनापासून सांगेन याविषयी, कारण नाव मधुरवच आहे. म्हणजे माझं पुस्तक मधुरव हे वेगळं, आणि मधुरव ऑनलाईन मी एक कार्यक्रम केला लॉकडाऊन मध्ये, ज्याच्यामध्ये मी जे लेखनातून व्यक्त होतात पण जे तथाकथित लेखक नाहीत त्यांचं लिखाण सादर केलं. आणि त्याचा खूप चांगला इम्पॅक्ट त्यावेळेला करोना काळामध्ये, जेव्हा खूप अडचणीचा काळ होता, कठीण काळ होता, त्यावेळेला खूप जण व्यक्त व्हायला लागले आणि त्यांच्या त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना खूप पॉझिटिव्हिटी मिळाली. तर 40 भाग मी केले आणि कुठल्याही लेखकाची इच्छा असते की आपलं छापून यावं, त्यामुळे ज्या 100 जणांचं लिखाण मी वाचलं त्याचं मी एक दिवाळी अंक काढला स्वतः, आतिषबाजी नावाचा. आणि मी म्हटलं की आता छान आपण 2 भाग केलेत आणि आता थांबायचं. सगळेजण विचारत होते तिसरा भाग कधी, तर म्हटलं की नाही, आपल्याला कुठे थांबायचं कळलं पाहिजे. आणि या सगळ्या उपक्रमाचा खूप चांगला इम्पॅक्ट पडला, त्यामुळे त्यावेळेला मला कोविड योद्धा पुरस्कारही दिला की तुमच्या क्षेत्रात राहून तुम्ही सकारात्मकता पोहोचवलीत. तर एक छान आपण उपक्रम केला लॉकडाऊन मध्ये म्हणून मी आनंदी होते. आणि तेव्हा सगळ्यांना मी म्हटलं की आता पुन्हा म्हणजे लॉकडाऊन सारखी वेळ येऊ नये, ऑनलाईन कार्यक्रम करायची वेळ येऊ नये, आपण प्रत्यक्ष भेटू. एवढंच म्हटलं त्यावेळेला. आणि त्याच सुमारास मी MA केलं मराठीमध्ये लॉकडाऊन मध्ये. तर त्यावेळेला मला असं लक्षात आलं की मी 25 वर्ष या क्षेत्रात काम करते, मी मराठी माध्यमात शिकली, पण मला माझ्या मराठीशी म्हणजे हवी तेवढी माहिती नाहीये माझ्या भाषेची मला. आणि पाठ्यपुस्तकात ती मिळते कारण मी MA केलं म्हणून मला ती मिळाली, पण बाहेरच्यांना ती उपलब्धच नाहीये. पण त्यांना जर हे कळलं की काय काय लिहिलंय, काय काय आहे आपली भाषा, तर काय मजा येईल. आणि आज कुठेतरी आपण म्हणतो मराठी सिनेमा चालत नाही, मराठी नाटक चालत नाही, कारण मराठीविषयी प्रेम आहे, कौतुक आहे, पण त्यासाठी आपण करतो काय? म्हणजे मी मगाशी म्हटलं तसं की मराठीतला एखादा हिरो किंवा हिरोईन हिंदीत काम केल्यावर आपण त्यांच्याकडे असं बघतो, पण मराठीत करतात त्यांच्याकडे का नाही असं बघत? किंवा मराठी वाचलं नाही जात, नवीन पिढी मराठीकडे वळत नाही. मराठी शाळेतच जायला पाहिजे, पण मग का जायला पाहिजे? का मराठीत शिकलं पाहिजे? तर त्या भाषेची जी श्रीमंती आहे ती माहितीच नाही आहे आपल्याला. आणि ती जर आपण व्याख्यानातून दाखवली तर कोणालाही इंटरेस्ट नाहीये. आता इतका फोकस आणि ह्याचा स्पॅन इतका कमी झालाय की इंस्टाग्राम आणि ह्याच्यावर तुम्ही 2 मिनिटं बघायची सवय, लगेच तुम्ही नाही आवडलं पुढे जाता. तर करमणुकीच्या माध्यमातून जर भाषेच्या न माहिती असलेल्या गोष्टी आपण पोहोचवल्या तर निदान काही जण त्यामुळे वाचायला लागतील, काही जण लिहायला लागतील, काही जणांना आहे ती माहिती मिळाली त्यात खुश असतील, काही जण अजून माहिती शोधण्यासाठी काहीतरी करतील. तर हे करून बघूया असं वाटलं. आणि डॉक्टर समीरा गुजर, माझी जुनी मैत्रीण, आणि MA करताना तिने मला मार्गदर्शन केलं होतं, तर मी तिला म्हंटल अगं हे सगळं कळलं पाहिजे ग लोकांना, तर म्हणाले करूया आपण काहीतरी. आणि मग आम्ही हा कार्यक्रम करायचा ठरवला. जवळजवळ आम्ही 1-5 महिने संशोधन सगळं समीराने केलं. आणि मग मला जे सांगायचंय ते
मला हवं तसं सांगता पण आलं पाहिजे, त्यामुळे मग त्याची निर्मिती आणि दिग्दर्शनही मीच करायचं ठरवलं. आणि छान एकदम यंग नवीन पोरं माझ्या बरोबर आहेत सगळी. म्युझिक एका नवीन श्रीनाथ म्हात्रे म्हणून अगदी आत्ता नवीन नवीन आलेला मुलगा आहे, पण नवीन पिढी सुद्धा ह्याच्यामध्ये इन्वॉल्व करायची होती मला, कारण आजच्या पिढीला आवडेल असं काहीतरी करायचं होतं आणि म्हणून मधुर हा कार्यक्रम सुरू केला. आणि याच्यामध्ये सुद्धा आपण नवीन लेखकांनाही वाव देतो आणि आपल्या भाषेचा जो 2000 वर्षांचा इतिहास आहे त्यातले महत्वाचे टप्पे आपण नाट्य, नृत्य, संगीत, 8 गाणी आहेत या कार्यक्रमात अशा पद्धतीने आपण सादर करतो. आणि पुन्हा एकदा हा कार्यक्रम लोकांपर्यंत पोहोचतो आहे, अजून पोहोचायला हवा आहे, पण जे जे पाहत आहेत ते असे भारावून जातात. म्हणजे अगदी 20 जण मला भेटायला आले तरी मला 1 तास लागतो बाहेर पडायला, कारण इतकं भारावून ते बोलतात. कारण जवळजवळ 90% माहिती नसतं त्यात, जे आहे ते लोकांना माहीत नसतं. आणि आता राज्यपालांनी राजभवनात झालेला नाटकाचा प्रयोग, एकमेव प्रयोग हा मधुरवचा आहे. वा. आणि गेटवे ऑफ इंडियाला ह्याचा प्रयोग झाला. ऐतिहासिक 2 वास्तू जिथे नाटकाचा प्रयोग होत नाहीत तिथे मधुरवचा प्रयोग झाला. आणि मला असं वाटतं की मधुरवचा झाला म्हणजे आपल्या मराठी भाषेचा गौरव झाला. कॉलेजेसमध्ये आम्ही हा शो करतो कारण नवीन पिढीपर्यंत हे पोहोचायला हवं, त्यामुळे आतापर्यंत 4-5 कॉलेजेसमध्ये आम्ही ह्याचा कार्यक्रम केला, मध्य प्रदेशात केला. आणि मला खूप अभिमान वाटतो की ह्याचा 25वा प्रयोग आम्ही दिल्लीला सादर केला. वा. त्यामुळे मराठीचा झेंडा दिल्लीपर्यंत गेला असं म्हणायला हरकत नाही. आणि म्हटलं जसं की हे आपलंच आहे पण आपल्याला माहीत नसतं, ते फक्त माध्यम आम्ही आहोत पोहोचवण्याचं, पण जास्तीत जास्त लोकांपर्यंत आणि जिथे जिथे मराठी माणूस आहे, म्हणजे अगदी भारताबाहेर सुद्धा या शोची मागणी आहे आणि हा शो पोहोचावा असा आमचा प्रयत्न आहे. वा, मस्त मस्त. मगाशी तुझ्या बहिणींबद्दल आपण बोललो, पण तुझं आणि तुझ्या दोन्ही बहिणींचं नातं खूप छान, वेगळं आणि गोड आहे ना गं, त्याबद्दल आणखीन सांगशील का? खरं सांगायचं तर ज्यांना भावंड आहेत ते सगळेच माझ्याशी म्हणजे सहमत असतील की भावंड असण्याचं सुख काय असतं. आता एकेकटी पोरं असतात त्यामुळे भावंड असणं, मग काय होतं की लहानपणीच तुमच्यामध्ये मतांतर असतात, वाद होतात, त्यामुळे तुम्हाला एखाद्या गोष्टीला कसं सामोरं जायचं तुम्ही शिकता सुख. आणि त्याचबरोबर जरा काही लागलं खुपलं तर धावत आपल्यासाठी येणार हक्काचं माणूस पण असत. तर माणूस पण म्हणजे प्रेमाने जे उभं राहतं ते माणूस पणही शिकायला मिळतं आणि व्यवहारामध्ये जे व्हायला हवं तेही शिकायला मिळतं. माझी मोठी बहीण आणि माझ्या जास्त अंतर आहे 9 वर्षाचं, गौरी ते मोठी आहे, मग मीरा ते आणि मग मी. मीरा ते आणि मी जास्त राहिलो एकमेकींबरोबर. मोठ्या बहिणीचं लग्न खूप लवकर झालं, मी 6वीत असताना, त्यामुळे ती मला फार मिळाली नाही खरं तर, पण ती ना आमच्या जनरेशन मधलेच पहिलं मूल सगळीकडनं, त्यामुळे ती ताई, सगळ्यांची ताई. आणि तसं तिचे भरपूर लाडही झाले आणि ती ताईगिरी आमच्यावर छान काय गाजवत असते. पण ऍट द सेम टाइम तिघी बहिणी आम्ही खूप वेगवेगळ्या स्वभावाच्या आहोत, म्हणजे इमोशनल आहोत आम्ही सगळ्या. पण मीराताईचे ऍसेट्स वेगळे आहेत, ताईचे वेगळे आहेत. ताई खूप रडत असली तरी सुद्धा मनाने खूप स्ट्रॉंग आहे आणि खूप कठीण प्रसंगातही खूप छान उभी राहते. म्हणजे अनेकदा तिच्याकडे बघून शिकायला मिळतं की अरे ती हे करू शकतं तर आपण पण केलं पाहिजे. मीरातही खूप हुशार पहिल्यापासून, त्यामुळे एक क्रिएटिव्ह नजर आणि त्याचबरोबर मी असं म्हणेन की एक तरलता, या दोघांचा कॉम्बिनेशन मीरातेमध्ये खूप छान. वा. आणि ते बटरफ्लाय या फिल्म मध्ये दिसतं, दिग्दर्शक म्हणून तिने तिचं पहिलं पिक्चर आणि मी त्याच्यामध्ये काम केलं, त्यामुळे तिच्या हाताखाली कामही केलं, तर तिच्याकडनं या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. आणि हे माणूस म्हणून झालं, पण ज्या वेळेला बहीण म्हणून बहिणी म्हणून एकत्र यायची वेळ येते तेव्हा अगदी काही वाद असेल, भांडण असेल तरी आम्ही सगळं बाजूला सरून येतो अजूनही. आणि याला मला असं वाटतं आई बाबा पण तेवढेच महत्वाचे आहेत की त्यांनी आमच्यामध्ये हे ठेवलंय, एक फॅमिली म्हणून कुठल्याही गोष्टीची चर्चा करणं, एकमेकांना साथ देणं,
मग निर्णय काहीही तुम्ही घ्या, पण चर्चा करा, निर्णय घ्या, आणि जो निर्णय घ्याल त्याच्या पाठीशी आम्ही सगळे आहोत. हे एक फॅमिली म्हणून नक्की महत्वाचं आहे आणि ते आमच्या तिघींमध्ये आहे. वा वा. बरं, वेलणकर कुटुंबियांबद्दल आपण बोललो, आई वडील बहिणी, साठमांबद्दल काय सांग? तेच म्हटलं, आले नाहीत साठम. साठम म्हणजे आता माझं आपल्या इंडस्ट्रीमधलं खूप एक स्ट्रॉंग आडनाव आहे साठम. अगदी अगदी. त्यामुळे मी दोन्ही मारते, मधुरा वेलणकर साठम. नाही नाही असं नाही, पण अभिजित आणि माझं लव्ह मॅरेज आहे. आम्ही इंटर कॉलेज कॉम्पिटिशनला आम्ही भेटलो आणि काय माहीत, मी तशी माझ्या घरी फार लपवालपवी होत नाही, त्यामुळे मी साधारण एक 2 महिन्यांनी बहिणींना सांगितलं आणि 5 महिन्यात मी आई बाबांना सांगितलं की मला आवडतोय हा. आणि आई बाबा मी 14वीत होते तेव्हा, त्यामुळे ते म्हणाले ठीक आहे, बघा तुम्ही वर्षभर आधी तुमचं जमतंय का, मग बघू. पण मग वर्षभरानंतर सांगायला लागलं नाही आणि मी अभिजितला सुद्धा मागे लागले की तू घरी सांग. त्यांनी एरवी सांगितलं नसतं, पण त्यानेही सांगितलं. आणि सी कसं होतं की बाबा किंवा सासरे एकमेकांबरोबर त्यांनी फार काम नाही केलं, पण या क्षेत्रात इतकी वर्ष दोघंही काम करतात की ते एकमेकांना ओळखत होते. एक घर म्हणून एकमेकांना माहिती होतं की हे चांगलं घर आहे, चांगली माणसं आहेत. आणि मग 8 वर्ष आम्ही एकत्र होतो आणि शेवटी सांगितलं सगळ्यांनी की बास आता लग्न करा. आणि मग लग्न केलं. किती साली झालं लग्न तुझं? 2009. अच्छा, ओके. 2001 मी हो म्हणाले अभिला आणि 2009 आम्ही लग्न केलं आणि मग हापूस शूट केला. तर त्यापूर्वी मी सासऱ्यांबरोबर पण एक फिल्म केली होती आणि मग हापूस लग्नानंतर केली, त्यामुळे मी ऍक्टर म्हणूनही त्यांच्याबरोबर काम केलं. आणि सासरे म्हणून म्हणजे सासूबाई नाही आहेत मला, त्यामुळे खर तर 3 पुरुष आणि मी पहिल्यांदाच बाई परत जात होते, त्यामुळे आणि आमच्या घरी उलट, आम्ही 4 बायका आणि 1 पुरुष, त्यामुळे तिथे मला जाताना थोडस हे होतं की जमेल का. आणि मी ब्राह्मण ते मराठा, जातीय काही आपण पाळत नाही मानत नाही, पण एक राहणीमान वेगळं असतं, खाण्यापिण्याच्या सवयी वेगळ्या असतात, तर आपल्याला जमेल का. पण फॉर्च्युनेटली मी खूप नॉनव्हेज खाणारी मुलगी आहे, त्यामुळे मला त्याचा कधीच हे आला नाही. आणि मी लग्न होऊन येणार म्हणून सासऱ्यांनी माझ्यासाठीही काही गोष्टी बाई म्हणून बदलून घेतल्या. वा. त्यामुळे माझं वेलकम खूप छान झालं घरामध्ये. आणि कसं झालं की मी जायच्या आधी मधुरा वेलणकर एक ऍक्टर म्हणून माझी आयडेंटिटी होती, म्हणजे असं नाही की मी तिथे गेल्यावर काम करायला लागले, त्यामुळे मला माझ्यासाठी लागणारी जी स्पेस आहे, एक आर्टिस्ट म्हणून लागणारी स्पेस आहे, ती मला समजावून सांगावी लागली नाही. त्याने छान समजून घेतलं आणि कधीच माझ्याकडनं असा आग्रह धरला नाही की बाबा सकाळचा चहा केला पाहिजे, हे काही मला अशी काहीच बंधनं नव्हती. त्यामुळे खर तर बऱ्यापैकी मुलीसारखीच मी आहे त्या घरामध्ये. आणि इवन माझा दीर, माझ्या चुलत सासूबाई, ते सगळे शेजारीच राहतात, तर त्यांचं पण म्हणजे अगदी माझ्या, मी काय म्हणूया, आपण हक्काने जाऊन माझ्या सासूला सांगते की आज मला तू हे कर खायला, आणि खूप दिवस खाल्लं नाही तुझ्या हातचं, हे कर. आणि ती करते आणि मी छान बसून खाते. अच्छा. सो असं खूप छान टचूड वातावरण आहे. आणि मूल झाल्यावर जास्त एकदम घर मला असं वाटतं अजून एकदा बांधलं जात. लग्न झाल्यावर तरी आपण चाचपडत असतो, पण एक मूल आलं घरामध्ये कि ते अचानक असं सगळा म्हणजे तो ब्लॉक असा लागतो. त्यामुळे युवनचा जन्म झाल्यानंतर ऑब्विसली अजून थोडं घट्ट झालं नातं असं म्हणायला हरकत नाही. युवन आता कितवीत आहे? 5वीत. अच्छा. 10 वर्षाचा झाला, त्यामुळे आता त्याला मतभीत आता यायला लागलेली आहे. आणि प्रदीप काकांकडून कळलं की तो खूप हुशार सुद्धा आहे. मेमरी खूप छान आहे आणि स्पोर्ट्सची बॅकग्राऊंड त्याच्यामध्ये आली आहे. म्हणजे मी स्पोर्ट्सची माझी बॅकग्राऊंड होतीच. माझ्या सासऱ्यांना नवऱ्याला खूप आवडतं, खेळायला खूप आवडतं. म्हणजे आता माझे सासरे अजूनही क्रिकेट खेळायला जातात या वयातही. आणि माझ्या सासूबाई म्हणजे माझी कधी त्यांच्याशी भेट झाली नाही, पण माझ्या सासूबाई या कबड्डीच्या नॅशनल प्लेअर होते.
त्यांनी इंडियाला रिप्रेझेंट केलेलं आहे आणि छत्रपती पुरस्कार आहे त्यांना. त्यामुळे कुठेतरी ते स्पोर्ट्सचे गुण युवांमध्ये आलेले दिसत आहेत. अजून कला क्षेत्रात दिसत नाहीये पण माझ्यासारखा. आणि अभिजित पण असाच होता लहानपणी, जरा लाजराज होता सगळ्यांसमोर येऊन बोलणं काम करणं. त्यामुळे कदाचित युवनही आता तसा सगळ्यांसमोर येऊन त्याला काही सादर करायला सांगितलं तर लाजतो. पुढे माहिती नाही ऑब्व्हियसली, पण आता स्पोर्ट्स मध्ये तरी तो खूप ऍक्टिव्ह आहे. मधुरा, नवीन काय येतंय किंवा नवीन काय करण्याची इच्छा आहे? मगाशी म्हटलं तसं, एक तर मी कादंबरी लिहिण्याचा प्रयत्न करते आहे, दुसरं मी PhD साठी माझं काम चालू झालेलं आहे. अरे वा. आणि थोडा वेगळा विषय आहे, नॉन व्हर्बल कम्युनिकेशन मी शिकतेय. सो ऍक्टर्सनी नॉन व्हर्बल कम्युनिकेशन कसं वापरावं यावर PhD करायची. सो त्याचा अभ्यास चालू आहे. कमाल. आणि आता युट्यूबवर जे माझं चॅनल आहे मधुरा वेलणकर साटम, त्याच्यावर इनक्रेडिबल मराठी हा शो चालू आहे. वा. ज्यात म्हणजे मधुरावच्या आहेतनच तो आला कुठेतरी की आपली मराठी संस्कृती, मराठी भाषा, त्याच्यासाठी केलेली लोकांनी जी कामं केलेली आहेत जी आपल्याला ज्ञात नाही आहेत फारशी, किंवा पटकन गुगलवर टाईप करून मिळणार नाही अशी माहिती पुन्हा एकदा एंटरटेनिंग पद्धतीने लोकांसमोर मांडतोय. कमाल कमाल. आणि तो कार्यक्रम इंग्लिश आणि मराठी मिक्स आहे, त्यामुळे काय होतं की मराठीचं जे महात्म्य आहे ते मराठी पुरतच न राहता ते ग्लोबल व्हायला पाहिजे. लोकांनाही कळलं पाहिजे की ही अशी भाषा आहे, या भाषेत कोणी काय केलंय, ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांच्यापर्यंत हे पोहोचलं पाहिजे. त्यामुळे आम्ही हे इंग्रजी आणि मराठी असं दोन्ही भाषांमध्ये करतोय. मस्त. नवीन पिढी पण आपली इंग्रजी जास्त बघते, वाचते, बोलते, तर त्यांना मराठी काय आहे हे कळण्यासाठी, त्यांना कनेक्ट व्हावं यासाठी हा एक नवीन उपक्रम सुरू केलाय. सो चॅनलचं नाव मधुरा वेलणकर. माझाच चॅनल आहे मधुरा वेलणकर साटम. अच्छा. आणि त्याच्यावर हा शो आहे इनक्रेडिबल मराठी. आणि नवीन लेखकांना सुद्धा वाव आहे. आणि जे अनेक लेखक असे आहेत की ज्यांनी उत्तम काम केलंय पण आपण त्यांना बघितलंच नाहीये कधी, आपण ऐकलंच नाहीये, सो त्यांच्याशीही गप्पा मारतोय. आणि नवीन पिढी तरुण आपले कॉलेजेसमधले ते सगळेजण मराठीकडे कसं पाहतात. आणि मी म्हटलं तसं मराठीची अनेक, मराठीतली तथ्य किंवा अनेक मोठी मोठी कामं, अनेक वेगवेगळी माणसं, आपलं कल्चर, या सगळ्याविषयी, म्हणून इनक्रेडिबल मराठी. सो मराठीविषयी जी जी अननोन आणि पण माहिती असायला हवी अशी माहिती, आणि पुन्हा एकदा करमणुकीच्या माध्यमातून. नाईस नाईस. मस्त. ऑल द बेस्ट. थँक्यू थँक्यू. सगळ्यांनी नक्की बघा. हो. पण मधुरा खूप छान वाटलं. खूप बरं वाटलं. मला पण छान वाटलं. म्हणजे गप्पा मस्त झाल्या. हो, छान झाल्या गप्पा. आणि काय होतं की खरं तर अशा जर आम्ही गप्पा मारायच्या ठरवल्या तर आम्ही दिवसभर बोलू शकतो. आणि आज सुलेखाचा सुद्धा अनुभव खूप मोठा आहे. खरं तर मला असं वाटतं मनीषाला सांगायला पाहिजे की एकदा उलटी मुलाखत पण झाली पाहिजे. खरंच जेन्युइनली. पण माणसं ही मुलाखतीतनं आपण म्हणजे उलगडताना पाहतो, नुसती माहिती मिळते असं नाही, तर तो माणूस काय करतो, काय विचार करतो, कनेक्शन होतं काहीतरी तयार. आणि ज्या वेळेला त्याचीच एखादी आपण कलाकृती पाहतो त्यावेळेला आपण ते कनेक्ट करू शकतो. खरं. सो मुलाखत ही नुसतं माहिती म्हणून पाहू नका, तर त्या पलीकडेही काही गोष्टी असतात. म्हणजे आपण म्हणतो ना की माणसं पण वाचता येतात, तर असं माणसं वाचण्यासाठी या मुलाखती नक्की बघा. आणि त्यामुळे मला खूप मजा आली. आणि खूप काय म्हणजे, आपण एक पेंडिंग होता ना, एक कॉमा होता, तर त्यास फुलस्टॉप लागलेला आहे. दिलके करीब वुडंट हॅव बीन कम्प्लीट विदाउट यू. सो स्वीट सो स्वीट. थँक्यू. आणि तुला उद्याच्या वाढदिवसासाठी खूप खूप शुभेच्छा. तुला सुद्धा व्हेरी मेनी हॅपी बर्थडे. आणि मला खऱ्या अर्थाने माझा वाढदिवस सेलिब्रेट झालाय, कारण मला एवढी गिफ्ट्स मिळालेली आहेत. अजूनही कोणाला पाठवायची असेल तर पाठवू शकता. नाही पण दिलके करीबच्या अख्ख्या टीमचं खरंच मनापासून मी आभार नाही मानणार, पण सगळ्यांना खूप प्रेम आणि तुमचं पण कौतुक, कारण तुम्ही सातत्याने इतकं छान काम करताय. आणि मी म्हंटल तसं की मी कधीही दिलके करीब हे
एक युट्यूबवरचं चॅनल ज्याच्यावर एक मुलाखती आहेत असं नाही पाहत. तर जसं म्हटलं तसं की माणसं काय आहेत आणि त्यांना ऐकणं आणि त्याचबरोबर हे असे नवीन वेगवेगळे व्यवसाय आपल्यापर्यंत पोहोचतात, त्यामुळे तुम्ही छान काम करताय, खूप खूप शुभेच्छा. आणि मला इथे येता आलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू थँक्यू. सो मधुरा वेलणकर साटम, बरोबर ना चॅनलचं नाव? मधुरा वेलणकर साटम या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ऑलवेज पाहत रहा दिल के करीब.